माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील नेते उत्तम जानकर हे कोणाला पाठिंबा देणार हा चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे धैर्यशीर मोहिते पाटील तर दुसरीकडे रणजित निंबाळकर निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यामुळं जानकरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्न करत आहेत. अशातच भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. उत्तम जानकर आमचेच आहेत, ते भाजपसोबतच राहतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जानकर हे भाजपसोबत जाणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. उत्तम जानकर यांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये भेट घेतली होती. त्यांच्यासोबत माढ्याचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि मानखटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे होते. त्यानंतर आज लगेचच जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर जानकर हे मोहिते पाटलांना पाठिंबा देणार का अशी चर्चा सुरू होती. अशातच चंद्रकांत पाटलांनी मोठे वक्तव्य केलं आहे. उत्तम जानकर आमचेच, ते भाजपसोबतच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जानकरांचे पक्षासोबत काही म्हणणे होते, त्यांचं म्हणणे सविस्तरपणे देवेंद्र फडणवीस यांनी ऐकून घेतलं. जानकरांना भविष्यात काय द्यायचं याबाबतही बोलणं झालं आहे. त्यामुळे उत्तम जानकर हे भाजपसोबतच राहतील असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला.